जर भौतिकतेच्या पलीकडचं काहीतरी तुमच्या आयुष्यात एक जिवंत वास्तव बनू लागलं असेल तर समाधान एक फार वाईट कल्पना आहे जर तुम्ही खरोखर लोभी असलं असता तर तुम्ही सर्वोच्च गोष्टीची इच्छा केली असती एक शक्तिशाली इच्छा कुठल्याही ध्येयाविना तुमची ऊर्जा अतिशय प्रबळ बनली कुठल्या ठराविक गोष्टी बदल नाही तर हेच आहे ध्यान मला माहिती आहे तुम की तुमच्यापैकी बरेच जण लहानाचे मोठे झाले आहात या कल्पनेवर किंवा या विचारसरणीनुसार की समाधानी असणं हा सर्वोच्च सद्गुण आहे जर तुम्ही समाधानी असाल तुम्ही आता जे काही आहात फक्त त्याच सोबत तर तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये की जर तुम्ही प्रयत्न करण्यासाठी तयार असाल तर तुम्ही काय बनू शकता ही शक्यता मनुष्य स्वतःची उत्क्रांती स्वतः घडून आणण्याची ही शक्यता मनुष्य बहरून एका सुंदर अवस्थेत फुलण्याची परिमळाच्या आणि सौंदर्याच्या ही शक्यता पूर्णपणे दुर्लक्षित केली गेली आहे आणि म्हणूनच समाधान एकदा असं झालं एक, एक नवविवाहित स्त्री किंवा मुलगी तिच्या माहेरी परत गेली आणि म्हणाली माझा नवरा इतका चांगला माणूस आहे की तो मला मागेल ती गोष्ट देतो मग तिची व्यवहार चतुर आई तिच्याकडे बघून म्हणाली म्हणजे मन नक्कीच तू पुरेसा मागत नाहीयेस हा आईचाच सल्लाय आणि ही सासू आहे <laughs> तर जीवनाकडून जितकं मागायला हवं तितकं तुम्ही मागत नाही आहात म्हणून तुम्ही समाधानी आहात जर मी लोभी असलो तर चालेल का हो तुम्ही लोभी असलंच पाहिजे पण समस्या आता अशी आहे की तुमच्या लोभामध्येही तुम्ही कंजूस आहात जगातली समस्या ही लोभ नाहीये जगातली समस्या ही आहे की लोक लोक कंजूस आहेत ते कंजूस आहेत म्हणूनच ते सर्वोच्च शक्यतेची इच्छा करत नाहीत त्यांना स्वतःला वाचून ठेवायचंय पुढच्या दुनियेसाठी जर तुम्ही लोभी असला तर तुम्हाला जीवनाकडून सर्व काही हवं असलं असतं नाही का तुम्ही केवळ थोड्या अधिक पैशांनी समाधानी झाला असता का किंवा थोडी अधिक संपत्ती किंवा थोडी अधिक सत्ता थोडं अधिक सुख जर तुम्ही खरोखर लोभी असला असता तर तुम्ही सर्वोच्च गोष्टीची इच्छा केली असती नाही का तर आता लोभ ही समस्या नाहीये लोक कंजूस आहेत हीच खरी समस्या आहे पुरे झालं पुरे हा शब्द आपल्या शब्द संग्रहातून काढून टाकला पाहिजे कारण पुरे हा शब्द फक्त जीवनाच्या भौतिक स्वरूपाशी निगडीत आहे तुम्हाला कोणी जेवण वाढत असेल तर केव्हा तरी तुम्हाला पुरे म्हणावंच लागेल काहीही असो जे काही भौतिक आहे कुठल्या तरी वेळी तुम्हाला पुरे म्हणावंच लागेल आणि पुरे किंवा समाधानी असण हा सद्गुण बनलाय लोकांच्या मनात याच साधं कारण त्यांनी पाहिलंच नाहीये किंवा त्यांनी कधी शोध घेतला नाहीये भौतिक ते पलीकडच्या आयामांचा भौतिकता एक मर्यादित गोष्ट असल्यामुळे भौतिकता एक सीमित आहे जे काही भौतिक आहे ते ठराविक सीमांच्या आत असत तर जर लोभी बनला भौतिक गोष्टींच्या बाबतीत तर इतर कुणासाठी तरी ती गोष्ट पुरेशी उरणार नाही समजा इथं एवढं अन्न आहे जर तुम्ही म्हणालात मला ते सगळं हवं आहे मग इतर कुणाला ते मिळणार नाही इथं एवढीच जमीन आहे जर कोणी म्हणलं की मला सगळी हवी आहे मग इतर कुणालाच ती मिळणार नाही जसं महात्मा गांधी म्हणाले प्रत्येकाची गरज भागण्यासाठी तर पुरेस आहे पण एकही माणसाच्या लोभासाठी पुरेस नाहीये हे भौतिक गोष्टींबाबत आहे जर तुमचं जीवन आणि तुमच्या अनुभवाचं क्षेत्र अस्तित्वाच्या भौतिकते पुरतं मर्यादित असलं तर पुरे झालं समाधान ही चांगली कल्पना आहे पण जर तुमचं जीवन भौतिकतेच्या पलीकडच्या आयामाचा ठाव घ्यायला लागलं असेल जर भौतिकतेच्या पलीकडचं काहीतरी तुमच्या आयुष्यात एक जिवंत वास्तव बनू लागलं असेल तर समाधान ही एक फार वाईट कल्पना आहे याचा अर्थ तुम्ही स्वतःला संकुचित ठेवाल ही शक्यता एक अनंत अमर्याद अस्तित्व बनण्याची असीमित प्रकृतीला स्पर्श करण्याची शक्यताच तुम्ही नष्ट करा ज्या क्षणी तुम्ही म्हणता मी समाधानी राहीन समाधान हीच एक समस्या आहे हे इतकं पुरेच आहे म्हणजे तितकी मोठी सीमा आखतोय पुरे झालं ही काही चांगली कल्पना नाहीये समाधान ही काही चांगली कल्पना नाहीये यशाची तुमची मर्यादित व्याख्या ही चांगली कल्पना नाहीये जोपर्यंत हा जीव स्वतःला बहरायला अनुमती देत नाही एका असीमित अवस्थेमध्ये तोपर्यंत तुम्ही समाधानी असता कामा नये तुम्ही असंतोषाने जळत असलं पाहिजे आता समाधान ही एक विचारसरणी म्हणून आपल्या आयुष्यात आणण्याची गरज नाहीये फक्त एवढंच आहे की जर तुमची महत्वाकांक्षा अमर्याद झाली जर तुमची महत्वाकांक्षा आणि इच्छा निवडत नसेल तिला अगदी सगळ्याचीच इच्छा असेल मग साहजिकच तुम्ही स्वतःला अस्तित्वाच्या भौतिक चौकटीपुरतं मर्यादित ठेवणार नाही जेव्हा इच्छा ही निवडक राहत नाही इच्छा ही एक शक्तिशाली ऊर्जा बनते विस्तारण्यासाठी या जीवाच्या कक्षा मोडून बाहेर पडण्याची असा जीव जो स्वतःला सीमित ठेवतोय समाधानाच्या भावनेनं लोक वेगवेगळ्या स्तरांवर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतायत ज्याला तुम्ही समाधान म्हणता ते केवळ सीमित राहणे तुम्ही सीमा आखायचा प्रयत्न करता स्वतःसाठी सुज्ञपणाचा कसा तरी आभास निर्माण करण्यासाठी पण ती मर्यादा तुम्हाला समाधान देते मानसिक शांती देते फक्त थोड्या काळासाठी मग तिचा विस्तार करावाच लागतो अन्यथा ते काम करणार नाहीये वयाच्या विसाव्या वर्षी जी गोष्ट तुम्हाला समाधान देणारी वाटते तिने समाधान मिळतं का तीस वर्षांच्या झाल्यावर समाधानी असण्याच्या तुमच्या ज्या काही कल्पना असतील तिसाव्या वर्षी त्यांनी समाधान मिळतं का चाळीस चे झाल्यावर अर्थात तुम्ही अधोगतीला लागलेले नसाल तर जर तुमचं जीवन पूर्णपणे अपयशी असेल तर मग तुमची समाधानाची कल्पना खालच्या स्तरावर जाईल पण जर तुम्ही प्रगतीपथावर असाल अपस्विंग तर तुमच्या समाधानाच्या कल्पना विस्तारातच जातात नाही का जर तुम्ही अपयशी असाल तुमच्या आयुष्यात तरच मग तुमची समाधानाची व्याख्या छोटी होते नाहीतर ती सतत विस्तारातच जाते समाधानी वृत्ती हा अगदी सावध मार्ग आहे अमर्याद होण्याचा तुम्ही सावधपणे चालतायस तुम्हाला अनंताकडे जायचंय टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं जर तुम्ही अनंताचा शोध घ्यायचा प्रयत्न केलात तर <baş> तुम्ही एक केस आहात कारण कुणीच कधीच आपण ज्याला अनंत म्हणतो तिथं पोचलं नाहीये एक दोन तीन चार पाच असं मोजून टप्प्या टप्प्यानं तुम्ही कधीच अनंतापर्यंत पोहोचू शकणार नाही अस्तित्वाचं स्वरूपच असं आहे की ते कधीच शक्य नाही जर तुम्ही टप्प्या टप्प्यानं जाण्याचा मार्ग निवडला अमर्याद किंवा अनंत स्वरूपाकडे जाण्यासाठी तुम्ही कायम तेच मोजत बसाल एवढंच होऊ शकत कधी न संपणारी गणना तुम्हाला थकवेल एक दिवस जरा मोजून बघा आज आत्ता तुम्ही मोजायला सुरुवात करा थांबू नका नुसतं मोजत राहा सहज तुमच्या स्वतःच्या वेगानं माझ्या नाही तुमच्या स्वतःच्या गतीनं एक दोन तीन चार पाच मोजायला सुरू करा थांबू नका जरा पहा तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता स्वतःला न थकवता शारीरिक थकवा नाही मी म्हणतोय तुम्ही मोजण्यालाच कंटाळून जाल कारण बरं का ते तुम्हाला कुठेही पोचवत नाहीये तर इच्छा करण्याची प्रक्रिया ही एक अनंत प्रक्रिया आहे पण तुम्ही तिला सीमित करताय निवडक इच्छा करून मला हे हवंय मला ते हवंय मला ते हवंय मला ते हवंय पण हे 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 आणि हे नको तुमच्या इच्छेची भेदभाव करण्याची प्रवृत्ती बाजूला ठेवली जर तुम्ही आता इथं बसून कुठल्याही ठराविक गोष्टीची इच्छा न करता नुसती सगळ्याच गोष्टींची इच्छा केली अगदी सगळं काही जरा बघा तुमचं मन तसं करू शकतं का इच्छा ही कोणत्या ठराविक गोष्टीची करू नका फक्त इच्छा करा सगळ्यासाठी पण आधी तुम्हाला सगळं काही म्हणजे काय हे माहिती नाही कुणालाच माहिती नाही सगळं काही म्हणजे काय नाही का जे सगळं काही तुम्हाला माहिती आहे आणि जे सगळं काही तुम्हाला माहिती नाही नुसती इच्छा करा तुम्हाला माहित असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पाहाल इच्छा ज्या ऊर्जेला तुम्ही इच्छा म्हणताय ही एक प्रचंड शक्ती बनते ध्यानमय होण्यासाठी ध्यान भक्ती म्हणजे फक्त एवढंच आहे एक ध्येयरहित इच्छा एक शक्तिशाली इच्छा कुठल्याही ध्येयाविना जर तुमची इच्छा तुमची ऊर्जा अतिशय प्रबळ बनली कुठल्या ठराविक गोष्टी बदल नाही तर हेच आहे ध्यान जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तर समाधान नावाची कुठली गोष्टच नाहीये आता पुरे झालं असं काहीच नाहीये लोभ हाच नियम आहे चालेल का लोभ हा वाईट शब्द आहे पण तरीही लोभ हाच नियम आहे कारण अमर्याद इच्छेला सामान्यतः हव्यास समजलं जातं पण ते खरं नाहीये हव्यास म्हणजे टप्प्या टप्प्यानं पुढे जाणं जर कोणी तुमच्याहून मोठ्या टप्प्यानं पुढे जात असेल तर तुम्ही त्याला हव्यास समजता नाही का हो की नाही हो की नाही जर इतर कोणीतरी तुमच्यापेक्षा मोठे टप्पे गाठत पुढे जात असेल तर तुम्ही व्यक्तीला लोभी व्यक्ती मानता जर कोणी तुमच्या एवढेच टप्पे गाठत असेल तर तुम्ही त्याला स्पर्धा मानता जर कोणी तुमच्यापेक्षा लहान टप्प्यात चालत असेल तर तुम्ही त्यांना अकार्यक्षम म्हणता असं आहे की नाही कोणीतरी ते केवळ एवढंच करतात त्यात यशस्वी झालं हो मोट तर मोठी तुम्ही त्यांच्याकडे पाहता आणि म्हणता ह्याच्याशी माझी बरोबरी होऊ शकत नाही जर कोणी तुमच्या एवढ्याच टप्प्यानं जात असेल त्याला म्हणतात स्पर्धा कोणीतरी मोठमोठी झेप घेत असेल तर लोभी तर हव्यास ही एक अगदी सापेक्ष कल्पना आहे प्रत्येक जण इच्छेच्या विशिष्ट पातळीला हव्यास म्हणतोय त्यांच्या समजुतीनुसार त्यांच्या मर्यादांनुसार माझ्या शब्दकोशात हव्यास हा शब्दच नाहीये कारण मला वाटत की मनुष्यानं सगळ्याहून कमी इच्छा केलीच नाही पाहिजे आणि जेव्हा तो सगळ्याच्या मागे असेल तेव्हा लहान त्याचं ते लक्षच वेधू शकणार नाहीत तो खाण्याचा विचार करत नसेल पैशाचा विचार मालमत्तेचा विचार करत नसेल तो सर्वात मोठ्या शक्यतेचा विचार करेल त्याहून कमी नाही